शिवसेना मनसे भाजप पुन्हा शिवसेना मग काँग्रेस मग राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शिवसेना शिंदेगट आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा प्रवास आहे तब्बल सात वेळा पक्षांतर करणाऱ्या सुरेश, सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामाचा भिवंडीतल्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणून बाळ्यामामांकडे पाहिलं जातं सुरेश मात्रेंनी जरी सात वेळा पक्षांतर केलेलं असलं तरी त्यांचा लोकांशी दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली विकासकामे ही त्यांच्या जमेची बाजू आहे भिवंडीच्या राजकारणात भाजपचे विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि सुरेश मात्रे यांचं राजकीय वैर आहे विकासाच्या मुद्द्यावरून ते दोघे एकमेकांसमोर उभे टाकतात त्यामुळे हे राजकीय वैर टिकवून ठेवण्यासाठी बाळ्यामामांनी हे पक्षांतर केल्याचं बोललं जातं सध्या ते भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत